आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे आपण बघतच असतो मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पूज खूप सारे ऑइल्स असतात जे क्लेम करतात की तुम्ही हे लावा नंतर तुमचे केस गळायचे कमी येतील किंवा हा शॅम्पू लावा तुमच्या केसातील डॅन्डर पूर्णपणे निघून जाईल पण आपल्याला हवा तसा रिझल्ट अजिबात मिळामुळे हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आणि नॅचरल असे घरगुती उपाय कोणते आहेत हे बघूया मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपले केस कशामुळे गळतात आपल्या केस गळतीची कारणं कोणती केस गळती बऱ्याच कारणांमुळे होते जसे की आपल्या हार्मोनलमध्ये जर अचानक चेंजेस झाले किंवा आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल आपल्या आहारामध्ये प्रोटीन बायोटीनची कमतरता असेल त्याचबरोबर पीसीओएस पीसीओडी एस थायरॉइड याचा जर त्रास आपल्याला असेल किंवा आपल्या केसामध्ये जर कोंडा झालेला असेल पण नीट झोप घेत नसेल अपुऱ्या झोपेमुळे किंवा ताणतणाव असेल डिप्रेशन असेल अशी बरेच कारणं केस गळतीचे असतात चला ते कोणते घरगुती उपाय आहेत हे बघू जर तुमचे केस खूप जास्त फ्रीज झालेले असतील रब झालेले असतील डॅमेज झालेले असतील किंवा तुमचे केस खूप जास्त कुरळे असतील तर त्यासाठी एक बेस्ट घरगुती मास्क आहे तो म्हणजे अंड्याचा मास्क आता अंड्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं जर तुमचे केस रब झालेले असतील डर झालेले असतील एकदम निश्चित झालेले असतील तर हा मास्क तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करा त्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे आता हा मास्क कसा बनवायचा हे बघूया मास्क बनवण्यासाठी आपल्याला तीन अंडी लागणार आहेत येथे लक्षात ठेवा आपल्याला अंड्याचा फक्त वाईट भाग घ्यायचा त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं मध टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचा आपल्याला कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून रूटपासून टिपपर्यंत छान केसांवरती हे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि एक तासभर छान केसांवरती ठेवायचं आहे पण लक्षात ठेवा हे केसांवरती अप्लाय केल्यानंतर तुम्ही शॉवर कॅप केसांवरती लावा किंवा प्लॅस्टिकची पिशवी जी असते तीसुद्धा तुम्ही केसांवरती रॅप करू शकता त्यामुळे जे अंड्यामधलं प्रोटीन आहे ते तुमच्या केसांमध्ये आजपर्यंत जाण्यासाठी मदत होईल आणि तुमचे केस अप सुक सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी नक्कीच मदत होईल हा पॅक मी नेहमी यूज करत असते आणि याचे खूप छान रिझल्ट मला मिळालेले आहेत आणि त्यामुळे हा पॅक मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तुम्हाला सुद्धा याचे छान रिझल्ट नक्की मिळणार आहेत नक्की घरी ट्राय करून बघा हेअर ऑइलिंग केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे आता केसांना हेअर ऑइलिंग कधी करायचं तर आठवड्यातून तीन वेळा तरी केसांना हेअर ऑइलिंग केलंच पाहिजे जेव्हा आपण केस धुतो केस धुण्याच्या आदल्या दिवशी तेल छान कोमट करून छान सर्क्युलर मोशन मध्ये संपूर्ण स्कॅपला मसाज करा आणि रूट पासून टीप पर्यंत छान तेलाचा मसाज तुमच्या केसांवरती करा हेअर करताना मसाज केल्यामुळे काय होतं तर आपल्या केसांमधलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि त्यामुळे आपले केस गळायचे सुद्धा कमी येतात आणि झपाट्याने वाढण्यासाठी सुद्धा मदत होते हे हेअर ऑइलिंग करण्यासाठी तुम्ही कोणतं तेल वापरू शकता तर तुम्ही कोकोनट ऑइल वापरू शकता ऑइल वापरू शकता कॅस्टर ऑइल आणि कोकनट ऑइल मिक्स करून तुम्ही वापरू शकता किंवा बदाम तेल आणि कोकोनट ऑइल मिक्स करून सुद्धा तुम्ही केसांवरती ऑइलिंग करू शकता तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये विटॅमिन ई ची कॅप्सूल टाकून ते तेल छान कोमेंट मट करून त्याचा मसाज जरी तुमच्या केसांवरती केला तरी त्याचा सुद्धा तुम्हाला खूप छान फायदा होईल मला माझा स्वतःचा अनुभव सांगते येथे जो तुम्ही फोटो बघता यामध्ये तुम्ही माझे केस बघत आहात हे केस तेव्हाचे आहेत जेव्हा मी माझ्या केसांची अजिबात काळजी घेत नव्हते केसांना हेअर वॉलिंग अजिबात करत नव्हते आणि सतत मी हेअर वॉश करत होते आणि कोणताही शॅम्पू माझ्या केसांवरती अप्लाय करत होते त्यामुळे माझ्या केसांची अशी अवस्था झाली होती पण जेव्हापासून मी केसांना हेअर वॉलिंग करते तेव्हापासून माझे केस पण गळायचे कमी आलेत माझ्या केसावरती शाईन सुद्धा आली आहे आणि माझे केस वाढायला सुद्धा लागलेत त्यामुळे मी तुम्हाला हेअर ऑइलिंग करण्यासाठी नक्की सजेस्ट करेन आपला तिसरा जो उपाय आहे तो आहे आवळा हेअर मास्क आवळा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण आवळा खाल्ल्यामुळे सुद्धा आपले केस वाढण्यासाठी मदत होते पण बऱ्याच जणांना आवळा खायला आवडत नाही किंवा त्याचा ज्यूस प्यायला आवडत नाही तर तुम्ही काय करू शकता तर आवळा मिक्सरमधून छान बारीक करून त्याचा ज्यूस काढू शकता आणि तो तुमच्या केसांवरती स्काल परती अप्लाय करू शकता किंवा मार्केटमध्ये आवळ्याची पावडरसुद्धा मिळते तशा प्रकारची पावडरसुद्धा तुम्ही यूज करा तशा पावडर मी नेहमी यूज करत असते खूप जास्त इफेक्टिव्ह अशा या पावडर असतात काय करायचं आहे तुम्हाला आवळ्याची पावडर घ्यायची आहे एक कप भर दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही पावडर छान मिक्स करायची आहे हा मास्क तुम्हाला रूट पासून टिपपर्यंत छान केसांवरती अप्लाय करून घ्यायचा आहे आणि एक तासभर ठेवून नंतर शॅम्पूने तुम्ही केस धुऊ शकता आणि केस धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंज नक्की बघायला मिळेल आणि हा मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा नक्कीच लावू शकता आणि महिनाभर जरी तुम्ही हा मास्क केसांवरती आठवड्यातून एकदा लावला तर तुमचे केस गळायचे कमी येणार आहेत आणि तुमचे केस झपाट्याने वाढणार मला अशा प्रकारचे मास्क केसांवरती अप्लाय करायचा कंटाळा येत असेल तर एकदम सिम्पल असा मास्क मी तुम्हाला सांगते तो म्हणजे सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात इफेक्टिव्ह असा मास्क आहे अॅलोवेरा मास्क आता तुमच्या घरामध्ये तरी ऍलोवेराचं प्लांट हे असायलाच पाहिजे कारण आपल्या साठी केसांसाठी खूप जास्त उपयोगी आहे शिवाय औषधी वनस्पती म्हणून ॲलोवेराचा वापर केला जातो त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तरी ऍलोवेराचा प्लांट हे असायलाच पाहिजे हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला ऍलोवेराचं जेल लागणार आहे तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्या प्रमाणात तुम्ही जेल घेऊ शकता आणि हे जेल छान मिक्सर मधून बारीक करून रूट पासून टिप पर्यंत केसांवरती अप्लाय करायचा आहे केस धुण्याच्या अर्धा तास आधी जरी तुम्ही केसांवरती अप्लाय केलं तरी चालू शकतो अर्धा तास केसांवरती ठेवून नंतर शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा सुद्धा करू शकता हा उपाय सतत केल्यामुळे तुमचे केस प्रचंड वाढणार आहेत आणि तुमची केस गळती सुद्धा कमी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे केस गळायचे कमी येतील आणि तुमच्या केसांची वाढ सुद्धा पटपट होईल तर त्यातली पहिली टिप म्हणजे तुम्ही केसांवरती हेअर टायलिंग टूल्सचा अजिबात वापर करू नका आता हे हेअर हेअरस्टाईलिंग टूल्स म्हणजे काय तर हेअर स्ट्रेटनर असतं हेअर कर्लर असतं किंवा तुम्ही ब्लोड्राय जे करता केस सुकवण्यासाठी तशा प्रकारच्या जे हेअर हेअरस्टाइलिंग टूल्स असतात त्याचा वापर अजिबात करू नका आणि जर तुम्हाला वापर करायचाच असेल तर तुम्ही त्याआधी केसांवरती हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे नक्की यूज करा कारण यामुळे काय होतं या, का या स्प्रेमुळे हेअर हेअरस्टाईलिंग टूल्समध्ये आपल्या केसांना जे नुकसान होतं ते कमी प्रमाणात होतं त्यामुळे केसांना हेअर हेअरस्टाइलिंग करताना ज्या टूल्स तुम्ही यूज करता त्याआधी हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे वापरायला अजिबात विसरू नका दुसरी टीप म्हणजे जेव्हा कधी तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर उन्हामध्ये जाताना तुमच्या केसांवरती स्कार्प गुंडाळून जा कारण त्यामुळे काय होतं उन्हामुळे तुमच्या केसांना जे होणारं नुकसान असतं ते कमी होतं त्यामुळे शक्यतो बाहेर जाताना तुमचे केस छान स्कार्पने कवर करा आणि मगच बाहेर जा आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि हायड्रेटेड राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाहाचा जो संचार असतो तो सुरळीत होण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो कारण आपल्या केसांची मुळं त्यामुळे घट्ट होण्यासाठी मदत होते आणि आपले, आपले शरीर हायड्रेटेड राहिल्यामुळे आपले, आपले केससुद्धा हेल्दी दिसतात आणि शायनी दिसतात त्यामुळे आपण भरपूर पाणी पिणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळे मास्क आम्ही ट्राय करून बघितलेले आहेत हे सगळे उपाय आम्ही करून बघितलेले आहेत तरीही आमचे केस गळतच आहेत किंवा आमचे केस हे वाढत नाहीत तर त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण म्हणजे तुमचा आहार तुमच्या आहारामध्ये सुद्धा चेंजेस करणं तेवढं जास्त महत्वाचं आहे आहारामध्ये मोड आलेली कडधान्य तुम्ही यूज केली पाहिजे तर पालेभाज्या यूज केल्या पाहिजेत अंडी मासे किंवा नॉनव्हेजचे जे असतात ज्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सुद्धा जास्त प्रमाणात मिळेल आपलं शरीरसुद्धा आतून हेल्दी राहील आणि आपसुकच आपले गेस गायचे सुद्धा नक्कीच कमी येत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू